दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, महाराष्ट्र पेटवू नका. अरे बाबा, त्यांच्या 15-20 सभा झाल्या का आमची एखादी सभा होती? ते काही बोलतात आम्हाला, आम्ही ऐकून घेतोय. पहिल्यांदा ते बसले, काय म्हणाले, अय भुजबळ, तुझा खुट्टाच उपटील, तुला अमुकच खुटामध्ये काय. पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते. काय आहे की मी काही बोललो का अनेक महाराष्ट्रांच्या लोकांना असं वाटतं, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, महाराष्ट्र पेटवू नका. अरे बाबा, त्यांच्या 15-20 सभा झाल्या का आमची एखादी सभा होती? ते काही बोलतात आम्हाला, आम्ही ऐकून घेतोय. पहिल्यांदा ते बसले, काय म्हणाले, अय भुजबळ, तुझा खुट्टाच उपटील, तुला अमुकच खुट्टामध्ये काय. अरे बाबा, अरे मी काय केलं रे खुट उपटायला, तुला तुला काय करायचं ते कर ना. मी गप काही बोललो ना, चुपचाप. एवढ्या शिवा या फोनवरून आणि एवढे मॅसेज, हे समोर जे उभे आहेत ना टीव्हीवाले, यांचे बॉस लोक तिकडे आले आणि माझी मुलाखत घ्यायला लागले. मी म्हटलं, तुमची हिंमत आहे. मला आलेल्या ज्या शिव्या आहेत, गलिच्छ गलिच्छ गलिच्छ, तुमची हिंमत आहे तर या आता वाचा आणि सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या. मी ते सगळं जे आहे, जेवढे मॅसेज होतं एवढं 5-25 पानं दिली. म्हटलं, वाचा ना बाबा. नाही म्हणे, आम्हाला वाचवत नाही. म्हटलं, तुम्हाला एक शिवी वाचता येत नाही. मी आणि माझं कुटुंब आज 2 महिने या सगळ्या शिव्या वाचतो, ऐकतोय. आम्ही कसं जगायचं? एक दगड छगन भुजबळने मारला, कधी एक टायर जाळला तुमच्या ह्या आंदोलनात? तेच जाळतायत, तेच दगड मारतायत. मी कुठे? आणि त्यांनी जे आहे घरादारा पेटवले, अख्खा बीड पेटवला. अरे जे पेटवतात त्यांना बोला ना बाबा. त्यांना मला सांगायचं आहे, पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते. मग अशी सांगितलं की इथे ही सगळी मंडळी आलेली आहे, काही येऊ शकली नाही. आणि याचा अर्थ ते आपल्या विरोधात नाही, अशातला भाग नाही. पण माझ्या सगळ्यांना विनंती आहे, वेगवेगळ्या पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या, सगळ्या, एक लक्षात ठेवा, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं. और याद रखो,
हमारे हक पर जहां आंच आए टकराना जरूरी है। और तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है। अरे काय चाल है, आता नवीनच बोलायला लागले, नवीन निर्माण नेतो काय जे नवीन नेते म्हणले काय हे भुजबळ म्हातारा झाले। अरे आहेच ना यार, आता म्हातारा तर झालोच आहे, आता काय आणि सगळेच म्हातारे होणार। तुमचे पण माता पिता म्हातारे कदाचित झाले असतील भाऊ, तू पण होशीलच। पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले, जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलन या छगन भुजबळने केलेली आहेत। जीवाची पर्वा न करता आंदोलन छगन भुजबळला नवीन नाही। दोन्ही बाजूनी तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय। एका बाजूनी कुणबी सर्टिफिकेट घ्या, मराठा आरक्षण द्या, हा कार्यक्रम चालू आहे। तुम्हाला माहिती आहे दुसरं आणखीन काय चालू आहे? मगाशी कुणीतरी सांगितलं, ते बाळासाहेब सराटे हायकोर्टात गेलेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे की तुमचं आमचं सगळं आरक्षण हे चुकीचं आहे, त्यांना बाहेर काढा। म्हणजे आम्हाला तुम्हाला सगळ्यांना ओबीसीच्या बाहेर काढा आणि त्यांच्यासाठी सगळी जागा करून द्या। हायकोर्टामध्ये केस चालू आहे। आता काहीतरी 10-11 काहीतरी डिसेंबरला वगैरे काही तारीख दिलेली आहे। काय करायचं? नेहमी एक गोष्ट सांगितली जाते, एक अरब एक उंट घेऊन चालला होता वाळवंटातून, वादळ सुटलं थोडंसं, त्रास त्याच्याकडे तंबू होता, तो त्याने तंबू टाकला, तो अरब जो आहे तंबूमध्ये बसला, त्याने उंट जो आहे बाहेर बांधला। आता धूळ उडायला लागल्यावर तो उंट म्हणाला त्या अरबाला, जरा फक्त तोंड लपवायला, त्या डोळ्यामध्ये ना धूळ ते सगळं वाळू जाते। अरब बोला बरं आहे बाबा, येऊ दे तुझा आत तोंड। मग आणखीन थोड्या वेळा म्हणा, थोडं आणखी जरा आत येऊ दे, सगळ्या अंगावरचे जे आहे ना फार त्रास होऊन राहिला। तो बोला ये थोडास आतमध्ये। असं करता करता अख्खा उंट जो आहे तो त्या तंबूत आला आणि जो अरब होता तंबूचा मालक त्याला बाहेर ढकललं। हे असं चाललेलं आहे, आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या आणि तुम्हाला बाहेर ढकला।